रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोर आपल्या सेवेत। खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम। आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोर ला भेट द्या, तोच दर तीच सेवा। रवींद्र मिनी स्टोर चा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता। स्वाभिमानीच्या वतीनं अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन। कृषी विधेयकाच्या विरोधात राजू शेट्टी उतरले रस्त्यावर। केंद्र सरकारच्या कृषी विधेयक आणि शेतकरी विरोधी धोरणाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगली कोल्हापूर महामार्गावर अंकली टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। 2 तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयक धोरणाचा निषेध केला। केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विधेयक मंजूर केलं आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगली कोल्हापूर महामार्गावरील अंकली टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन केलं। दुपारी 12 वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली। आंदोलनामुळे कोल्हापूर व सांगलीकडून येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलनस्थळी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता। यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या कृषी धोरणाचा निषेध करीत दिल्लीत 26-27 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं देशभरातील शेतकरी जन आंदोलन करणार असल्याचं सांगितलं। आंदोलनाबद्दल आपली काय भूमिका? आज आपण रस्ता रोक केला, राज्यभर आंदोलन सुरू आहे। केंद्र सरकारनं जे 3 विधेयक लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मंजूर करून घेतली, लोकशाहीतल्या प्रथा परंपरा संसदीय नियम कायदे धाब्यावर बसवून विरोधकांच्या आक्षेपाला भीक न घालता ती विधेयक मंजूर केली आणि खऱ्या अर्थानं या देशातल्या शेतकऱ्यांच्या विश्वासाला कुठेतरी तडा गेलेला आहे। शेतकऱ्यांचं कल्याण करायच्या नावाखाली या देशातल्या कॉर्पोरेट कंपन्या उद्योगपती यांना शेतीमध्ये पैसा कमावता यावा, वाटेल त्या पद्धतीनं शेतीमाल खरेदी करता यावा, अशा प्रकारची ही 3 कायदे करण्यात आलेले आहेत। याला संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे। देशभरातल्या सगळ्या शेतकरी संघटना एकवटल्या आहेत। अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आज देशभरातील सर्व शेतकरी या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। अगदी पंजाब पासून ते केरळ पर्यंत आणि बंगाल पासून ते गुजरात पर्यंत संपूर्ण देशभरातला शेतकरी या कायद्यांना विरोध करतोय। कारण शेतकऱ्यांना MSP नको आहे तर SMP हवी आहे। SMP म्हणजे स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस, किमान वैधानिक किंमत आम्हाला हवी आहे की जी मिळाली नाही तर न देणाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता आली पाहिजे। ज्या पद्धतीनं ऊसाला हा संरक्षण आहे, ऊसाची FRP नाही दिली तर कायदेशीरित्या कायदे कारवाई होते, परंतु इतर शेतीमालाच्या बाबतीत मात्र तसं होत नाही। कारण ती SMP नाही तर MSP आहे, म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे, किमान समर्थन मूल्य आहे। आम्हाला समर्थन मूल्य नको तर वैधानिक किंमत हवी आहे, आणि तशी तरतूद या 3 कायद्यामध्ये कुठेही केलेली नाही। इतर शेतकऱ्यांचा विश्वासघात होणार आहे। कारण देशभरातील एकूण उत्पादित अन्नधान्यापैकी 30% अन्नधान्य स्वतः केंद्र सरकार खरेदी करतं। हळूहळू सरकार खरेदीतून बाहेर गेलं तर या कॉर्पोरेट कंपन्या सुटीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे भाव पाडून किमती पाडून खरेदी करणार, सगळी साठवणूक व्यवस्था त्यांच्या ताब्यामध्ये असणार आणि त्यानंतर शेतकऱ्यांना विकून झाल्यानंतर भाव वाढवणार। म्हणजे एकाच वेळी विकणाऱ्यालाही फसवायचं, म्हणजे शेतकऱ्याला फसवायचं आणि विकत घेणाऱ्याला म्हणजे ग्राहकालाही फसवायचं आणि दोघांनाही लुटायचं, असं कारस्थान या कॉर्पोरेट कंपन्या भविष्यामध्ये करणार आहेत। म्हणून संपूर्ण देशभरातील शेतकरी याला विरोध करतोय आणि तो विरोध कसा आहे दाखवण्यासाठी आजचं आंदोलन आहे। सरकार वारंवार सांगतंय की हे केवळ पंजाब हरियाणातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, हे आंदोलन केवळ शिखांचं आहे। म्हणजे या आंदोलनाला प्रादेशिक रंग देण्याचा प्रयत्न करते, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करते, परंतु हे आंदोलन प्रादेशिक नाही, हे धार्मिक नाही, हे या देशातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन आहे। आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे, सागर शंभू शेट्टे, विश्वास बाली घाटे, बंडू पाटील, सागर मादनाईक,
अण्णासो चौगुले, राजेंद्र आडके, शैलेश चौगुले, ऋतुराज सावंत देसाई यांच्यासह शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. महानकरे न्यूज साठी उदगावहून ऋषिकेश बावचे.